हाय एवरीवन, कसे आहात सर्व? मी सचिन शिंदे सर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण 9th स्टँडर्डचा पहिल्या चॅप्टरवर डिस्कशन करणार आहे. मोस्टली याच्यामध्ये आपल्याला मोशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय अँड डिस्टन्स म्हणजे काय यावरती या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप जास्त इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. फिजिक्स या विषयावर बेस आहे. आय होप आपल्याला हे आवडेल. शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे लॉज ऑफ मोशन, म्हणजेच गतीचे नियम. तर चला तर पाहूयात मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे मोशन म्हणजे काय असतं हे पाहूयात. मोशन म्हणजे कोणताही एक ऑब्जेक्ट त्याची स्टेशनरी पोझिशन सोडून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतो त्याला मोशन म्हणतो. जो मोशन होतो आहे त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे, काहीतरी घडतं आहे, म्हणजे तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती फोर्स अप्लाय होत आहे. विदाउट फोर्स नो ऑब्जेक्ट कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जसे की काय होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय होते, ती स्टेशनरी ती पोझिशन तो ऑब्जेक्ट मूव होते. तर आपण एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करूया. समजा एक बॉल आहे, त्याला जमिनीवर ठेवलेला आहे. म्हणजे जमिनीवर ठेवलेला तो आपोआप एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव होणार आहे का? नाही. तर काय करावं लागेल? जर त्या बॉलला आपण बोटाने थोडेसे टच केले तर बॉल काय होईल, तो थोडासा पुढे जाईल. म्हणजेच काय होईल, फोर्स त्याला अप्लाय होईल. तर तो पर्टिक्युलर बॉल काय होईल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. म्हणजेच काय होताना दिसणार आहे आपल्याला, तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मोशन होतोय असं दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहणारच आहोत, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्टन्सवर बोलणार आहे. डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स इज नथिंग बट द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजेच एका ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणांपर्यंत जो डिस्टन्स असणार आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय, तर द शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स, म्हणजे सर्वात लहान डिस्टन्स, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता आपण डायग्राम पाहूयात. पहा, आपल्याला या डायग्राममध्ये शीतल अँड प्रशांत हाऊस, म्हणजे शीतल आणि प्रशांतचं एक घर दिसतंय. त्याच्याच काही 500 मीटर अंतरावरती संगीताचं होम आहे, घर आहे. तर पहा, शीतल, प्रशांत आणि संगीताला काय करायचं आहे, स्कूलला जायचं आहे. तर स्कूलला जाण्यासाठी ज्यावेळेस शीतल आणि प्रशांत संगीताच्या घरी जातात, म्हणजे 500 मीटर अंतर जातात, आणि तिथून ते ट्रॅव्हल करतात स्कूलला, तर संगीताच्या घरापासून स्कूल किती मीटरमध्ये आहे, 1200 मीटर आहे. आणि 1200 + 500 जर केलं तर 1700 मीटर होतं. तर पा, हो जो एक्झाम्पल आहे, हे जे शीतल प्रशांत संगीताच्या घरी जाऊन मग शाळेमध्ये जातात, तर हे झालं तुमचं डिस्टन्स. आणि एका साईडला जर शीतल आणि प्रशांत जर डायरेक्ट शाळेमध्ये गेले, म्हणजे त्याला म्हणतो शॉर्टकट, ठीक आहे, आपण नेहमी शॉर्टकट अवलंबतो. तर ठीक आहे, इथं शीतल आणि प्रशांतने जर शॉर्टकट रस्ता अवलंबला तर ते झालं तुमचं डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर त्यांनी किती अंतर गाठलं, 1300 मीटरमध्ये ते डायरेक्ट स्कूलमध्ये गेले, तर त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. आणि सरळ मार्गाने जाणे त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स, ठीक आहे. सर्वांनी एक्झाम्पल समजलं असेल. यानंतर मी स्क्रीनवर व्याख्या डिस्प्ले करत आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय, तर हे आपण पाहिलं. डिस्टन्स इज नथिंग बट द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजेच काय, एका ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणापर्यंत जो डिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. तर वेअर एज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. तर डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतं, तर शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स, म्हणजे सर्वात लहान अंतर जे असतं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. तर एक्झाम्पल पाहूयात. एक सर्कल आहे, एक ए हा पॉईंट आहे, आणि तिथून तुम्हाला त्या पूर्ण सर्कलला राऊंड मारण्यास सांगितला. तर त्याचा डिस्टन्स किती असेल, म्हणजे ते सर्कल आहे, तर आपल्याला सर्कमफरन्स काढावं लागेल. काय आहे सर्कमफरन्सचे सूत्र, तर सर्कमफरन्सचे सूत्र 2πr आहे. म्हणजे समजा तुम्ही डिस्टन्स 2 किलोमीटर कव्हर केले, पण डिस्प्लेसमेंट किती कव्हर करणार, किती असेल, तर तुम्ही ए पॉईंट या ठिकाणापासून सुरुवात केली आणि परत ए पॉईंट याच ठिकाणी आला, तर ते झाले तुमचे डिस्प्लेसमेंट. तर तुमचा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, तर 0 असणार आहे. कारण तुम्ही ज्या जागेवरून राऊंड गोल राऊंड घालताय त्याच जागेवरती तुम्ही फिरण्यात आहे, म्हणजे ती जी तुमचा प्लेस आहे तो काय, तुमचा सेम आहे.
ठीक आहे, तर तुम्हाला हे समज असेल तर आपण पाहूयात पुढचा पॉईंट आहे आपला स्पीड अँड व्हेलॉसिटी. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रथमतः स्पीडची डेफिनेशन पाहूयात. ठीक आहे, काय डेफिनेशन आहे? स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे स्पीडमध्ये काय महत्त्वाचं आहे, त्यांचा जो टोटल डिस्टन्स म्हणजे त्यांनी जो ट्रॅव्हल केलेला आहे तो डिस्टन्स त्यांनी किती वेळा ट्रॅव्हल केला आहे त्याला काय म्हणायचं, स्पीड म्हणायचं. दिस इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. दुसरं काय आहे, वेलॉसिटी. ते वेलॉसिटीचं फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे शॉर्टेस्ट. ठीक आहे, शॉर्टेस्ट पण टाइम लिहायचं आहे तुम्हाला, ते किती वेळात पोचतात तेही लिहायचं आहे. ते एक्झाम्पल पाहूयात आपण आणि समजून घेऊयात स्पीड अँड वेलॉसिटी. पहा, इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर 1, द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. एल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. सपोज शीतल टेक्स 5 मिनट्स टू रीच संगीताज हाऊस अँड देन 24 मिनट्स टू रीच स्कूल फ्रॉम देअर देन. तर पहा, जे शीतल आणि प्रशांत आहे ते संगीताच्या घरी 500 मीटर जातात आणि तेथून ते 1200 मीटरमध्ये स्कूलला जातात. तर शीतल आणि प्रशांत जर डायरेक्ट समजा 1300 मीटर डायरेक्ट स्कूलला गेले तर शीतलला टेक्स 5 मिनिटं लागतात संगीताच्या घरी जायला आणि संगीताच्या घरापासून स्कूलला जाण्यासाठी त्यांना किती मिनिटे लागतात, तर 24 मिनिटे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यांचे सूत्र माहीतच आहे, तरी सूत्र त्याच्यामध्ये ठेवून आपण हे गणित सोडवूयात. शीतल स्पीड अलॉंग विथ ए पाथ ए, शीतलचा जो पाथ ए आहे त्याचं स्पीड आहे, तर त्याचं ते सूत्र काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. तर इज इक्वल टू डिस्टन्स किती कवर केलं आहे त्यांनी संगीताच्या घरी, 500 मीटर केलं आहे, अपॉन किती मिनिटं लागले जाण्यासाठी, 5 मिनिट्स लागले. म्हणून 500 मीटर अपॉन 5 मिनट, 5 कॅन्सल झाले तर किती राहतील, इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट राहतील. तर शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, तर जो पाथ बी आहे तो किती आहे, डिस्टन्स किती दिलं त्यांनी, 1200 मीटर दिलेलं आहे आणि किती मिनिटं लागतात स्कूलला जाण्यासाठी, त्यांना 24 मिनिट्स लागतात. तर 1200 मीटर अपॉन 24 मिनट जर यांनी डिवायडेशन केलं तर त्याचा ॲन्सर किती येणार आहे, 50 मीटर पर मिनट. तर शीतल्स ॲव्हरेज स्पीड किती झालं त्यांचं, तर ते काढूयात. ते ॲव्हरेज स्पीडचं सूत्र काय आहे, शीतलच्या टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. टोटल डिस्टन्स किती कवर केला, म्हणजे शीतल अँड प्रशांत यांच्या घरापासून ते संगीताच्या घरी गेले आणि संगीताच्या घरापासून ते स्कूलमध्ये गेले, ह्यांचा जो काही डिस्टन्स होता तो किती झाला, 1700 मीटर झाला. आणि त्याला किती वेळ जायला लागला, 29 मीटर जावं लागलं. म्हणजेच याचं उत्तर किती आलं, 58.6 मीटर पर मिनट. यानंतर शीतल वेलोसिटी. शीतलची वेलोसिटीचं एक सूत्र काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट किती आहे, 1300 मीटर आहे. टाइम किती लागला त्यांना जाण्यासाठी, 29 मिनिटं लागले. तर 29 ने 1300 जर डिवायडेशन केलं तर शीतलची वेलोसिटी किती येणार आहे, 44.83 मीटर पर मिनट येईल. मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. यामध्ये आपण आज इंट्रोडक्शन टू मोशन, मिनिंग ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आणि स्पीड अँड वेलोसिटी आज पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.